दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने गुत्ती, आओ चलो सभी झूले लाल, गर्मियों में सबसे सही। वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। कुंडली आपण इथे काढलेली आहे, आपल्यामार्फत दाखवतोय की करण सिंग संजय पवार याचा जो स्टॅम्प पेपर आपण बघितला असेल तर त्याच करण पवार म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे। त्याच आधार कार्ड जे आहे, आधार कार्ड नंबर 4710 4792 0699, ते आधार कार्ड करण सिंग संजय पवार या नावाने रजिस्टर्ड आहे। आधार कार्ड व फॉर्मचा फोटो आपण जर पाहिला तर वेगळा आहे तो। त्याचबरोबर त्यांनी जो स्टॅम्प पेपर घेतला आहे त्या स्टॅम्प पेपरवर नाव आहे करण सिंग संजय पवार, आणि त्याचा नोटरी क्रमांक जर आपण पाहिला तर 383 दिनांक 24/4/2024 ॲडव्होकेट हेमा डी शर्मा या नावाने सगळं तयार आहे। हे सगळं दाखवण्याचं तात्पर्य की आपण या करण सिंगचा जर फॉर्म बघितला तर माहितीच्या मागे जर पाहिला तर रिसिव्ड ॲट 1441 ऑन 25th of April 2024 हे अक्षर आपण बघून घ्या। त्याच्यानंतर मी आपल्याला दुसऱ्या उमेदवाराचं सुद्धा डिटेल्स देणार आहे। आपण जर पाहिलं ही हँडरायटिंग भरलेली तर आपल्याला लक्षात येईल की हे कशा प्रकारचं भाजपनी षडयंत्र करून की करण पवार नावाचा दुसरा उमेदवार देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्याला सुद्धा स्मिता वाघ नावाचे दोन उमेदवार या मतदारसंघात आहेत किंवा मतदार आहेत, पण आपल्याला त्याची गरज लागत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की शिवसेनेकडे असलेला उमेदवार, आपला शिवसेनेचा उमेदवार, याच्यावर आपल्याला विश्वास आहे। पण अशी कटुनीती करून फॉर्म करण सिंग नावाचा शोधायचा आणि त्याचे जे सगळे सूचक आहेत हे भाजपचे पदाधिकारी आहेत, सगळे जे आहेत ते भाजपचे पदाधिकारी आहेत। आता आपण येऊया, दुसरा उमेदवार आहे युवराज संभाप्पा जाधव, त्याचे सर्व सूचक जे आहेत ते सुद्धा भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत। आणि युवराज करता ज्यांनी फॉर्म आणलाय, स्टॅम्प पेपर भरून आणला, तो भरत गोरे म्हणून जो कार्यकर्ता आहे तो आमदारांच्या ऑफिसमधला पगारी नोकर आहे। त्याची सुद्धा नोटरी क्रमांक याची 383 आहे, तर याची 382 आहे, 24/4/2024 ॲडव्होकेट हेमा डी शर्मा। हा म्हणजे नोटरी क्रमांक 382 आणि 383 हा लागोपाठ करून घेतलेला आहे। दोघांची रोकड 30,000 रुपये ही दाखवलेली आहे। ज्यांचा सुद्धा आपण जर फॉर्म बघितला याच्यावर सुद्धा युवराजची आणि ती अगोदरची हँडरायटिंग, तुम्हाला युवराजची वंचितच्या बाबतीत जी उमेदवारी आहे त्याचा सुद्धा बघितला असेल तर त्याची हँडरायटिंग सुद्धा सारखी आहे। त्याचा सुद्धा रिसिव्ड ॲट 1449/25/2024 अगोदर करण संजय पवारची रिसिव्ड ॲट 1441 सेम दिला आणि इथे 1449। भाजपकडे ज्या वेळेला त्यांना कळलं की बाबा आपला काय पराभव निश्चित आहे, त्यानंतर त्यांनी आपलीच भाजपची टीम शिवसेनेची मतं खाण्यासाठी ज्या पद्धतीने उतरवायचा प्रयत्न केला, मुद्दामून तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनात आणतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत। आपण जर पाहिलं
तर हे सगळे फोटो हे माननीय आमदारांसमोरचे आहेत आणि हे तारखा सुद्धा याच्यावर आहेत, सहा एप्रिल 2024. आपण पाहाल तर हे सगळे याचा पुरावा आहे की या इथे आपण पाहताय आमदार आहेत आणि हे आताचे जे वंचितचे उमेदवार आहेत युवराज संभाप्पा जाधव. सगळ्या कार्यक्रमात गेले वर्षभरात आपण पाहिलं असेल तर अशा पद्धतीने स्वतःचाच कार्यकर्ता उभा करून जी महाविकास आघाडीची मतं खाण्याचा प्रकार आहे, लोकांची दिशाभूल करायला, जसं काय वंचितचा जो उमेदवार आहे हा कोणतरी वंचितचा कार्यकर्ता आहे, पण वंचितचा कार्यकर्ता नसून हा आपण जर पाहिला तर सगळ्या याच्यात आपल्याला दिसेल की आमदारांचं पाठबळ या सगळ्या मागे आहे. यांना स्वतःला सर्वांना आपण पाहतही पाहिलं आपल्या माध्यमातून पाहू शकता. हे सांगायचं का तात्पर्य एवढंच की काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ पाहिला असेल ज्यांनी मांसाहार आणि दारूच्या पार्टीवरती आमदारांनी जे स्वतःचं मत मांडलं आणि तिकडेच ज्या जिथे विद्यादान होतं ज्या शाळेत जे काय प्रकार मांसाहार झाला तिथे मद्यपान झालं सगळं आपण पाहिलंय. भाजपला आता एक गोष्ट कळून आली आहे की यांच्या समोर आपला निभाव लागणार नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं षडयंत्र करून की भाजपचाच पदाधिकारी वंचितसाठी द्यायचा आणि तो वंचितचा मग अल्पसंख्याक समाज असेल, आपला मागासवर्गीय आपले जे समाज असेल या इथे हा उमेदवार चालवायचा. आणि जी मतं आज आपण पाहिलं असेल की शिवसेनेला जर मिळणार आहे ती कुठेतरी थांबवायसाठी आपणच स्पॉन्सर करून उमेदवार देऊन आपल्या त्यांना पराभव आपला दिसतोय तर त्याच्यापासून कसं मार्ग काढता येईल हा त्यांचा प्रयत्न आहे. माझी आपल्या मार्फत सर्व जनतेला विनंती आहे की असे सगळे भाजपचे कुठील कारस्थान आपण लक्षात घ्यावी आणि अशा लोकांपासून दूर राहावं. या सगळ्या गोष्टी लोकांच्या निदर्शनासाठी आणि आपल्याला सुद्धा निदर्शन यायला पाहिजे की भाजप ज्या वेळेला म्हणजे ज्यांची 400 पारची घोषणा आहे, जे स्वतः सांगतात की आमचा पक्ष हा जगविख्यात पक्ष आहे, आमचे नेते विश्वगुरु आहे, पण त्या विश्वगुरु आणि जगविख्यात पक्षाची परिस्थिती अशी आहे की त्यांना स्वतःचे कार्यकर्ते इतर पक्षात पाठवून ही अल्पसंख्याकांची आणि मागासवर्गीयांची जी मतं आहेत ती घेण्यासाठी ही नवीन अशी कुटील कारस्थानं करावी लागत आहेत. ज्यांना दुसऱ्याचे पक्ष फोडून आमदार फोडून खासदार फोडून आपला पक्ष वाढवता येत नाही, पण आता ज्या वेळेला ज्यांनी सांगितलं की जळगावमध्ये 5 लाख पार जाऊ, आज त्यांना स्वतःची मताची टक्केवारी मेंटेन करण्यास सुद्धा त्यांची दमछाक निघते आणि असे प्रकार सर्व करावे लागते. सर आपको किस प्रकार से ये षडयंत्र वोटों के लिए किया जा रहा है कैसे पता चला? देखो अगर जर तुम्ही सांगता की तुम्हाला कशा प्रकारे कळलं तर हा जो उमेदवार आहे याला फॉर्म सुद्धा भाजपचे जे आमदार आहेत त्यांच्या कार्यालयाच्या स्टाफने तो फॉर्म आणलेला आहे. दोन्ही फॉर्म जे भरले ज्यांनी त्यांची हँडरायटिंग बघा हँडरायटिंग सारखी आहे आणि त्याचे सूचक जे आहेत कारण अपक्ष उमेदवाराला सूचक द्यावे लागतात ते सूचक सुद्धा भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. मग याच्यानंतर आपल्याला आपल्या मनात शंका राहिली आहे का की उमेदवार भाजप पुरस्कृत आहेत की नाही म्हणून?